मडगावच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेला रविवारी पहाटे 5 दरम्यान गावेराडीची धडक बसून या गव्याचा जागीच मृत्यू झाला आहे। ही रेल्वेगाडी CSMT मेंगलोर मडगावच्या दिशेने जात असताना या रेल्वेगाडीच्या ट्रॅकवर अचानक आलेल्या गव्या रेड्याला धडक बसली। ही धडक इंजिनच्या जवळ बसल्याने गवा रेडा जागीच गतप्राण झाला। ही घटना वैभववाडी ते आचिरणी या दरम्यान रविवारी सकाळी 5 सुमारास घडली। या घटनेमुळे गाडी 1 तासापेक्षा जास्त वेळ घटनास्थळी थांबून होती। दरम्यानच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन गव्या रेड्याला बाजूला केलं, त्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।